पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न झाला आहे. 1 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, लिफ्टमॅन, शिपाई व पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात हा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी कामगार नेते संघटनेचे सल्लागार यशवंत भोसले, संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, ज्येष्ठ उपसंपादक आणि संस्थेचे सल्लागार ॲडव्होकेट संजय माने, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव आणि सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणी तसेच सदस्य उपस्थित होते. बापूसाहेब गोरे यांनी पत्रकारांचे प्रश्न सगळ्यांसमोर जाहीरपणे मांडले. तसेच संजय माने यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यशवंत भोसले यांनी असंघटित पत्रकारांचं महामंडळ स्थापन करण्याची प्रशासनाकडे मागणी केली. याद्वारे पत्रकारांना मेडिकल सुविधा व किमान 25,000 मासिक वेतन याची पूर्तता होईल असा विश्वास व्यक्त केलाय. संजय माने यांनी यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करण्याचं आश्वासन दिलंय. यावेळी कार्यक्रमाचे आभार गणेश शिंदे यांनी मानले. अखिल मराठी पत्रकार संस्था यांच्या वतीनं आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर फराळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. त्याचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव, वरिष्ठ उपाध्यक्ष संतलालजी यादव, उपसंपादक आणि सर्व कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. आमचे दुसरे सल्लागार ॲडव्होकेट संजयजी माने साहेब होते. आमच्या संघटनेचे समन्वयक शशांकजी इनामदार साहेब आणि इतर माझ्याबरोबरचे सहकारी या ठिकाणी उपस्थित असताना अनेक पत्रकारांच्या बरोबर हा फराळ घेण्याचा योग आला. आणि त्याच वेळेस चर्चा करत असताना या विषयावरती आज अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी आपल्या पत्रकार बांधवांच्या बाबतीमध्ये खंत व्यक्त केली की त्यांचं जीवन जगण्यासाठी, जी आर्थिक पाया भक्कम राहण्यासाठी, संसाराचा गाडा चालवण्यासाठी काहीतरी असा एक उपाय आपण सुचवावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जी काही पत्रकारामध्ये पत्रकारितेमध्ये नवीन युवा वर्ग येतोय त्यांच्यासाठी दिशा असावी आर्थिकदृष्ट्या. म्हणून आज या मंचावरून मी ज्यावेळेस राज्यभर महाराष्ट्रात फिरतो त्यावेळेस असंख्य पत्रकारांच्या व्यथा मी बघितलेल्या आहेत. कोणी स्तंभलेखन करतं, कोण मानधनावर आहे, आता डिजिटलमध्ये तरुण वर्ग जोरात येतो आहे, परंतु त्यांना महिन्याला मासिक असं काहीतरी वेतन असावं यासारखी कुठली प्रयोजन नाही. इवन पत्रकारांची नोंद कुठेही सरकार दरबारी जे काही मान्यता प्राप्त वृत्तपत्रांचे पत्रकार आहेत त्यांचीच नोंद काही ठिकाणी घेतली जाते, परंतु सरकार दरबारी पत्रकारांची नोंद नाही. यासाठी आजच्या या कार्यक्रमाच्या स्तुत्य उपक्रमाच्या दिवशी आम्ही एक घोषणा सुचवली की आपण शासनाकडं जसं माथाडी बोर्ड आहे, जसं सुरक्षा रक्षकांचं बोर्ड आहे, तसंच असंघटित पत्रकारांचं एक महामंडळ शासनानं बनवावं आणि त्या माध्यमातून त्यांना मेडिकल सुविधा, त्यांना त्या ठिकाणी घरकुल योजनेमधून घर मिळावं, त्यांना किमान 25,000 रुपये वेतन महिन्याला पडेल अशा पद्धतीचं शासनानं नियोजन करावं या महामंडळाच्या माध्यमातून अशी घोषणा केल्याबरोबर त्याच्याबद्दलचं सर्वांनी स्वागत तर केलेलं आहे. पण हा प्रस्ताव मी अध्यक्षांना आणि सर्वच जमलेल्या सदस्यांना आणि कार्यकारिणीला मांडलेला आहे. इतर ज्या संघटना आहेत, इतर जे पत्रकार आहेत, त्या सर्वांना बरोबर घेऊन आपल्या मंचावरून हा जर विषय महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोच त्या सर्वांना बरोबर घेऊन आपल्या मंचावरून हा जर विषय महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचला तर मला खात्री आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे हा प्रस्ताव स्वीकारतील आणि लवकरच महामंडळ ह्या पत्रकारांचा ऐतिहासिक असा होईल आणि हा ऐतिहासिक निर्णय हा स्वातंत्र्यानंतरचा पहिलाच होईल असं मला वाटतंय. त्याचं श्रेय अर्थातच आपल्या सर्वांना असणार आहे. तुम्हा सर्वांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो. लवकरच महामंडळ हो, पत्रकार जे गावोगावी काम करतायत, डिजिटलमध्ये करतायत, प्रिंट मीडियामध्ये करतायत, सोशल मीडियामध्ये करतात, या सर्वांना किमान 25,000 रुपये चालावं, मानधन मिळावं आणि 6 महिन्याला जो काही महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता मिळतो तो देखील यांना मिळावा अशा पद्धतीचा प्रस्ताव हा लवकरच पारित करण्याबाबतचा मी विनंती
आपल्या संस्थेला करतो आहे आणि त्यासाठी लागणारा सर्व सहकार्य गेली 29 वर्ष कामगार चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून मी सांगेन की पूर्ण सहकार्य आणि सहयोग आम्ही देऊ. धन्यवाद. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड.